पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र, दुसरे करिंथकरास पत्र अध्याय एक। देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल याचकडून, तसेच आपला बंधू तिमथ्य याचकडून देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना, देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याचकडून कृपा व शांती असो। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करुणायुक्त देव पिता, तो सांत्वन करणारा देव आहे। तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो, यासाठी की आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करू शकू। देव जे सांत्वन आम्हाला देतो, त्या सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करू शकतो आणि ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखामध्ये सहभागी होतो। त्याचप्रकारे ख्रिस्ताद्वारे आम्हाला पुष्कळ सांत्वन मिळते। जर आमच्यावर संकटे येतात, तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत। जर आमच्याकडे सांत्वन आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे। यामुळे आम्हाला जे दुःख आहे, तशाच प्रकारचे दुःख सहन करायला, धीराने सहन करायला मदत होते। आमची तुमच्याविषयीची आशा बळकट आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे भागीदार आहात, तसे सांत्वनाचेही भागीदार आहात। बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला, त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही। आम्हाला तेथे मोठे ओझे होते, आमच्या शक्तीपलीकडचे ते ओझे होते। आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती। खरोखर आम्हाला वाटत होते की आम्ही मरू, पण आम्ही आपल्या स्वतःवर भरोसा ठेवू नये। यासाठी हे घडले, हे यासाठी घडले की जो मनुष्यांना मरणातून उठवितो, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा। देवाने आम्हाला मरणाच्या मोठ्या संकटातून वाचविले आणि देव आम्हाला पुढे देखील वाचविल। आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे, यासाठी की तो यापुढेही आम्हा सोडविल। तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हाला मदत करावी, मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनामुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे। कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सत्सत्विक बुद्धीची साक्ष होई, ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात व विशेष करून तुमच्याजवळ वागलो। कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता, त्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहित नाही। आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट जाणून घ्याल अशी आशा धरतो। आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हास काही अंशी जाणता की प्रभू येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो, तसे तुम्हीही आमच्याविषयी अभिमान बाळगता। मला याविषयीची खात्री असल्याने तुम्हाला पहिल्याने भेटण्याची योजना केली, यासाठी की तुम्हाला फायदा व्हावा। मी मासेदोनियाला जाताना तुम्हाला भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरविले, आणि त्यानंतर तुम्ही मला यहुदियाला जाण्यासाठी मदत करावी। जेव्हा मी असा भेद केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय? म्हणजे मी एकाच वेळेला होय होय आणि नाही नाही असे म्हणतो काय? पण देव खात्रीने विश्वासपात्र आहे, म्हणून तुम्हाजवळ आम्ही तुम्हाला होय किंवा नाही म्हणून असे वचन दिलेले नाही असे नाही। कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जो आम्हाकडून, म्हणजे मी सिल्वान व तिमथ्य याचकडून तुम्हामध्ये गाजविला गेला, तो होय किंवा नाही असा झाला नाही, तर तो फक्त होकारार्थीच आहे। कारण देवाची वचने किती असली तरी ती त्याच्यामध्ये होकारार्थी आहेत। यामुळे त्याच्याद्वारे आम्हाकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे विशेष आशीर्वाद आहे। आमेन। आता जो तुम्हा सहित आम्हास ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हास अभिषेक केला, तो देव आहे। मालकीपणाचा शिक्का आमच्यावर मारला व जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आपला आत्मा आमच्या अंतरंगात ठेव म्हणून ठेवला। मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारून आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये, म्हणून मी करिंथला आलो नाही। आम्ही तुमच्या विश्वासावर स्वामित्व करतो असे नाही,
पण तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमच्या बरोबर काम करतो, कारण विश्वासाने तुम्ही स्थिर राहता. दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 2. म्हणून मी असा निश्चय केला की मी पुन्हा तुमची दुःखदायक अशी भेट घेणार नाही, कारण जर मी तुम्हाला दुःख देतो तर मला तुमच्याशिवाय आनंद कोण देईल. आणि मी तुम्हाशी यासाठी लिहिले की मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वाविषयी विश्वास आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा देखील आहे, कारण मी अत्यंत दुःखाने व कळवळून हे लिहित आहे. पण तुम्हाला खिन्न करावे म्हणून नव्हे, तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीती आहे तिची खोली तुम्हाला समजावी म्हणून लिहित आहे. जर कोणी कोणाला दुःख दिले असेल तर त्याने फक्त मलाच ते दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही. अशा मनुष्यांना सगळ्यांनी मिळून दिलेली शिक्षा पुरे. आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे, त्याचे सांत्वन केले पाहिजे, यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये. मी विनंती करतो म्हणून तुमचे त्याच्यावरील प्रेम पुन्हा व्यक्त करा. मी तुम्हाला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्हा आज्ञाधारक राहता की नाही हे पहावे. जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मी सुद्धा त्याला क्षमा करीन. आणि ज्याची ज्या कशाची मी क्षमा केली आहे आणि त्यातूनही जर काही क्षमा करण्याचे राहिले असेल तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुमची क्षमा केली आहे. यासाठी की सैतानाने आम्हावर वरचढ होऊ नये, कारण त्याच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाही. जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे समाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो. पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो. कारण आम्ही जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. हरवलेल्यासाठी आम्ही मरणाचा वास आहोत, तर जे तारले गेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे? इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही, या उलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो. दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 3. पुन्हा आम्ही आमची प्रशंसा करायला लागलो काय? किंवा आम्हाला काही लोकांसारखी तुमच्याकडे येण्यास किंवा तुमच्याकडून येण्यास शिफारस पत्रांची आवश्यकता आहे काय? तुम्ही स्वतःच आमची शिफारस पत्रे आहात. आमच्या अंतकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले तुम्ही दाखवून देता की तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात. आणि ते आमच्या सेवेचा परिणाम शाईने लिहिलेले पत्र नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी हृदयाच्या पाट्यांवर लिहिलेले आहात. देवासमोर ख्रिस्ताद्वारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. असे नाही की आम्ही स्वतःहून आमच्यासाठी सर्व काही करण्यास समर्थ आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते. त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे. पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारून टाकते पण आत्मा जीवन देतो. आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती, आणि जर ती सेवा गौरवाने आली यासाठी की इस्रायल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते, तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय? कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते, त्यात गौरव होते. पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते तेव्हा ते कमी होते. आणि जर ते निस्तेज होत जाणारे गौरवाने आले तर जे टिकते त्याचे गौरव किती महान असेल? म्हणून आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धीट आहोत.
आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे इस्रायल लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत, त्यांचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते, पण त्यांची मने मंद करण्यात आली होती, कारण आजपर्यंत तोच पडदा आवरण राहतो जेव्हा जुना करार वाचला जातो तो हटवण्यात आलेला नाही, कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल। तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते, पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते। प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे। तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभू जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो। दुसरे करिंथकरासपत्र अध्याय 4। म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे, आम्ही धीर सोडत नाही, तर आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी सोडून दिल्या आहेत, आम्ही कपटाने वागत नाही आणि कपट दृष्टीने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही, तर देवासमोर खरेपण प्रगट करण्यास आम्ही आपणासमोर सर्व लोकांच्या सत्सत् विवेक बुद्धीला पटवितो, आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे जे नाश पावत आहेत अशांसाठी ते आच्छादित आहे। या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊ नये जो देवाच्या प्रतिमेचा आहे। कारण आम्ही आमची सुवार्ता सांगत नाही तर ख्रिस्त येशू हाच प्रभू आहे अशी घोषणा करतो, आणि आम्ही येशू ख्रिस्तासाठी तुमचे सेवक आहोत असे स्वतःविषयी सांगतो। कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश हो, त्याने तो प्रकाश आमच्या अंतकरणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौरवाच्या ज्ञानात दाखवावा, पण आमचा हा ठेवा मातीच्या भांड्यामध्ये आहे यासाठी की सामर्थ्याची पराकोटी देवापासून येते आम्हाकडून नाही। आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत पण निराश झालो नाही, छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही। आम्ही नेहमी येशूचे मरण आमच्या शरीरात घेऊन जात असतो यासाठी की ख्रिस्ताचे जीवनही आमच्या शरीराद्वारे प्रकट व्हावे, कारण आम्ही जे जिवंत आहोत ते आम्ही नेहमीच ख्रिस्ताकरिता मरणाला सोपविलेले आहोत, यासाठी त्याचे जीवन आमच्या मर्त्य शरीराद्वारे प्रगट व्हावे। म्हणून मग आमच्यामध्ये मृत्यू काम करीत आहे पण तुमच्यामध्ये जीवन काम करीत आहे असे लिहिले आहे। मी विश्वास ठेवला म्हणून मी बोललो आहे। विश्वासाच्या त्याच आत्म्याने आम्ही सुद्धा विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो, कारण आम्हाला माहीत आहे ज्याने प्रभू येशूला उठविले तो त्याच्याबरोबर आम्हाला उठविल व आम्हाला तुमच्या बरोबरच त्याच्यासमोर सादर करील। कारण या सर्व गोष्टी तुम्हाकरिता आहेत यासाठी की पुष्कळांच्या द्वारे विपुल झालेली कृपा अनेकांच्या उपकार स्तुतीमुळे देवाचे भरघोस गौरव होण्याला कारण व्हावी। म्हणून आम्ही धीर सोडित नाही, जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी आंतरिक दृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत, कारण आमची हलकी व क्षणिक दुःखे ही आमच्यासाठी अनंत काळचे गौरव मिळवित आहेत जे दुःखापेक्षा कितीतरी मोठे आहे। म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायम स्वरूपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावित नाही, पण जे दिसत नाही पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो, कारण जे दिसते ते क्षणिक आहे पण जे दिसत नाही ते अनंतकालिक आहे। दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 5। आता आम्हाला माहित आहे की जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो नष्ट झाले तर आम्हाला देवापासून मिळालेले अनंतकाळचे घर स्वर्गात आहे, ते मानवी हातांनी बांधलेले नाही। दरम्यान आम्ही कंथो आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत, कारण जेव्हा आम्ही पोशाख करू
तेव्हा आम्ही नग्न दिसणार नाही, कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कणतो आणि ओझ्याने दबले जातो, कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा, यासाठी की जे मरते आहेत ते जीवनाने गिळावे। आता देवानेच आम्हाला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा। म्हणून आम्हाला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आहोत। आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने आम्हाला विश्वास आहे मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करू आणि प्रभू संगती राहू म्हणून त्याला संतोष विणे हे आम्ही आमचे ध्येय करतो। आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभूपासून दूर असलो तरी, कारण आम्हाला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षीस मिळेल। म्हणून आम्ही जाणतो की देवाचे भय कशासाठी धरायचे व त्यासाठी आम्ही मनुष्यांना वळविण्याचे प्रयत्न करतो। आम्ही जे आहोत ते देवासमोर स्पष्ट आहोत आणि माझी आशा आहे की तुमची सद विवेकबुद्धी आम्हाला जाणते। आम्ही तुमच्यासमोर आमची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही, पण आमच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगावा यासाठी संधी देत आहोत, यासाठी की तुम्ही अशांना उत्तर द्यावे की जे पाहिलेल्या गोष्टीविषयी अभिमान बाळगतात आणि अंतकरणात जे आहे त्याविषयी बाळगत नाहीत। जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मनस्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी, कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते। कारण आमची खात्री झाली आहे की जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी मेला यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठी जगू नये, तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे। म्हणून आतापासून जैगिक दृष्टिकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशा प्रकारे मानले, पण आता आम्ही तसे करीत नाही। म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने गेले आहे नवीन आले आहे, हे सर्व देवापासून आहे। त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा समेट केला आणि आम्हाला समेटाची सेवा दिली। देव ख्रिस्तामध्ये जगाशी स्वतःचा समेट करीत होता, मनुष्यांची पापे त्याच्या विरुद्ध मोजत नव्हता आणि त्याने आम्हाला समेटाचा संदेश दिला आहे। म्हणून आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्याद्वारे त्याचे आवाहन करीत होता। ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो, देवाशी समेट करा। ज्याच्या ठाई पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले, यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे। दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 6। देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालू नका, कारण तो म्हणतो, माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली। मी तुम्हाला सांगतो देवाच्या सोयीची वेळ आताच आहे, आताच तारणाचा दिवस आहे। आमची सेवा दोषी ठरू नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही, उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले। मग आम्हाला त्रास सोसावा लागो नाहीतर अडचणी येवत, छळ हो नाहीतर वेदना होत, छळात आणि दुःखात, फटके खाण्यात, तुरुंगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत भुकेले असताना, शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्वाज्य प्रीतीमुळे, सत्य बोलण्यात आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रासह, गौरव व अपमानाद्वारे, आमच्याबद्दलच्या वाईट व चांगल्या बातमीने, शहाणपणाने तरीही फसविणारे ठरले गेलेलो।
जरी आम्ही प्रसिद्ध असलो तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले, दुःखी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत। आम्ही मोकळेपणाने तुमच्याशी बोललो करीनकरांनो, आणि आमची अंतकरणे तुमच्यासमोर अगदी पूर्णपणे रीतीने उघडी केली। आम्ही तुमच्याबद्दल प्रेम भावना ठेवण्याचे थांबवले नाही, पण तुमची आमच्याबद्दलची प्रेम भावना मात्र थबकली आहे। आपल्यातली देवाणघेवाण चांगली असावी म्हणून मी तुमच्याशी माझ्या मुलांप्रमाणे बोलतो। तुम्ही तुमची अंतकरणे विशाल करा, जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका, नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला, किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? ख्रिस्त आणि बलियाल यांचा सलोका कसा होणार? विश्वासणाऱ्यांचा अविश्वासणाऱ्याबरोबर काय सारखेपणा आहे? देवाचे मंदिर आणि मूर्ती यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे, मी त्यांच्या बरोबर राहेन आणि त्यांच्या बरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील। म्हणून त्यांच्या मधून बाहेर या आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा। प्रभू म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका आणि मी तुम्हाला स्वीकारेन। मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो। दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 7। प्रिय मित्रांनो, देवाची अभिवचने आमच्याकडे असल्याने जे शरीर व आत्म्याला दूषित करते त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला शुद्ध ठेवूया। देवाविषयी असलेल्या आदराने पवित्रतेत परिपूर्ण होऊया। तुमच्या अंतकरणात आमच्यासाठी जागा करा। आम्ही कोणाचेही वाईट केले नाही, आम्ही कोणाला भ्रष्ट केले नाही, आम्ही कोणाचा गैरफायदा घेतला नाही। मी तुम्हाला तुमचा निषेध करावा म्हणून असे म्हणत नाही। मी तुम्हाला अगोदरही सांगितले आहे की आमच्या अंतकरणात तुमच्याविषयी असे स्थान आहे की आम्ही तुमच्याबरोबर जगू किंवा मरू। मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो। तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे। अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे। कारण जेव्हा आम्ही मासेदोनियाला आलो तेव्हा आमच्या या शरीराला विसावा नव्हता, पण आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्रास देण्यात आला। बाहेरून भांडणे, आतून भीती होती, पण जे हताश झाले आहेत त्यांचे सांत्वन देव करतो। त्याने तिताच्या येण्याने आमचे सांत्वन केले। त्यामुळेच नव्हे तर तुम्ही त्याला दिलेल्या सांत्वनामुळे सुद्धा तुमच्या आमच्याबद्दल असलेल्या ओढीबद्दल त्याने आम्हाला सांगितले आहे। तुमचे खोलवरचे दुःख, माझ्याबद्दलची तुमची असलेली तीव्र सदिच्छा याविषयी सांगितले, त्यामुळे माझा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे। जरी मी माझ्या पत्रामुळे तुम्हाला दुखावले असले तरी त्याबद्दल मला खेद होत नाही। जरी मला खेद होत असला तरी मला आता जाणवले आहे की माझ्या पत्रामुळे तुम्हाला दुःख झाले, पण फक्त थोड्या वेळापुरते असावे। तरी आता मी आनंदी आहे, यासाठी नाही की तुम्हाला दुःखी केले, तर यासाठी की तुमच्या दुःखामुळे तुम्ही पश्चाताप केला। कारण देवाने इच्छिल्याप्रमाणे तुम्ही दुःखी झाला आणि म्हणून आमच्याकडून कुणाची कोणत्याही प्रकारे हानी झाली नाही। दैवी दुःख तारणाप्रत नेणारा पश्चाताप आणते आणि कोणताही खेद बाळगीत नाही, पण जगिक दुःख मरण आणते। पहा, दैवी दुःखामुळे तुमच्यात काय निर्माण झाले आहे? कितीतरी गंभीरपणा आणि आत्मीयता, स्वतःला स्पष्ट करण्यासाठी किती उत्सुकता, किती संताप, किती सावधानता, किती ओढ, किती सदिच्छा व न्याय मिळवून देण्यासाठी किती तप्तरता। या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःला निर्दोष असे सिद्ध केले। म्हणून जरी मी तुम्हाला लिहिले तरी ते कोणी चूक केली म्हणून किंवा कोणी दुसऱ्याला दुःख दिले म्हणून नाही, तर उलट देवासमोर तुम्ही आमच्या बाबतीतील तुमची आत्मीयता दाखवली हे तुम्हाला पाहता यावे। यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले। आमच्या स्वतःच्या उत्तेजनाशिवाय
आणखी आम्ही विशेषतः ती त्याला आनंदित पाहून आम्हाला आनंद झाला, कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजा तवाना झाला आहे. मी त्याला तुमच्याविषयी अभिमानाने सांगितले आणि तुम्ही मला लज्जित केले नाही, पण जे सर्व काही आम्ही तुम्हाला सांगितले ते खरे खरे होते. तसा आमचा तुमच्याविषयीचा अभिमान जो तिताला सांगितला ह्याच रीतीने स्वतःचा खरेपणा सिद्ध केला. आणि जेव्हा त्याला तुमचा आज्ञाधारकपणा आठवतो तेव्हा त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम अधिकच वाढते. त्याचा स्वीकार तुम्ही भीत व कापत केला. मला आनंद वाटतो की मला तुमच्याविषयी पूर्ण विश्वास वाटू शकतो. दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 8. आणि आता बंधूंनो, आम्हाला असे वाटते की तुम्ही हे जाणून घ्यावे की मासेदोनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली. अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे अत्यंतिक दारिद्र्य विशाल उदारतेत उभे राहिले. कारण मी साक्षी देतो की त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतःला दिले. संतांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळावा म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हाला विनंती केली आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वतःला प्रथम देवाला दिले आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हाला दिले. मग आम्ही तिथला विनंती केली. त्याने अगोदर जशी सुरुवात केली होती तशीच त्याने तुम्हामध्ये या कृपेची पूर्णताही करावी. म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत म्हणजे विश्वासात, बोलण्यात, ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहात तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे. मी तुम्हाला आज्ञा करीत नाही, पण मला तुमच्या प्रेमाच्या प्रामाणिकतेची तुलना इतरांच्या आस्थेशी करायची आहे. कारण तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरता तो गरीब झाला, यासाठी की त्याच्या गरिबीने तुम्ही श्रीमंत व्हावे. आणि तुमच्या फायद्यासाठी माझा सल्ला असा आहे की गेल्या वर्षी तुम्ही केवळ देण्यातच नव्हे तर तशी इच्छा करण्यात पहिले होता. आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी. कारण जर इच्छा असेल तर एखाद्याकडे जे असेल तसे मान्य होईल, जर नसेल तर मान्य होणार नाही. दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून. सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी, यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात, मग समानता येईल. पवित्र शास्त्र म्हणते, ज्याने पुष्कळ गोळा केले होते त्याला जास्त झाले नाही, ज्याने थोडे गोळा केले होते त्याला कमी पडले नाही. जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तिताच्या अंतकरणात घातली, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. कारण तिताने आमच्या आवाहनाचे स्वागतच केले असे नाही, तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या स्वार्थेबद्दलच्या मंडळातील सेवेबद्दल वाहवा होत आहे त्याला पाठवित आहोत. यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी आम्हा संगती दानार्पण घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली, जी आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो. ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. कारण जे प्रभूच्या दृष्टीने चांगले तेच आम्ही योजितो, एवढेच नाही तर माणसांच्या दृष्टीने जे चांगले ते योजितो. त्याला सोडून आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या बंधूलाही पाठवित आहोत, ज्याने आम्हाला स्वतःला पुष्कळ बाबतीत आवेशी असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. आणि आता त्याला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या विश्वासामुळे तो अधिक आवेशी झाला आहे. तिताच्या बाबतीत सांगायचे तर तो तुमच्यामधील माझा एक सहकारी
व सहकर्मचारी आहे। आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर ते ख्रिस्ताला गौरव व मंडळांचे प्रतिनिधी आहेत। म्हणून या लोकांना तुमच्या प्रेमाचा पुरावा द्या आणि आम्हाला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानाबद्दलचे समर्थन करा, यासाठी की मंडळांनी ते पाहावे। दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 9। या संतांच्या सेवेसाठी मी तुम्हाला काही लिहावे याची गरज भासत नाही, कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या जोशामुळे पुष्कळ जण कृती करण्यास आवेशाने पुढे आले आहेत। आमचा तुमच्याविषयी या बाबतीत अभिमान पोकळ ठरू नये, पण जसे आम्ही तुम्हाला सांगितले तसे तुम्ही तयार असावे, कारण कोणी मासेदोनियाचा मनुष्य माझ्याबरोबर आला आणि जर त्याने तुम्हाला तयार नसलेले पाहिले तर तुम्ही लज्जित व्हाल असे आम्हाला म्हणायचे नाही, तर आम्ही लज्जित होऊ। म्हणून मला हे आवश्यक आहे की बंधूंनी आम्हाला आगाऊ भेट देण्यासाठी त्यांना विनंती करावी आणि उदार देणगी जी तुम्ही देण्याचे अभिवचन दिले आहे तिच्याविषयीची व्यवस्था संपवावी, मग ती उदार हस्ते दिलेली देणगी ठरेल व कुरकुर करीत दिलेले दान ठरणार नाही। हे लक्षात ठेवा, जो हात राखून फिरतो तो त्याच मापाने कापणी करील आणि जो उदार हाताने फिरील तो त्याच मापाने कापणी करील। प्रत्येक माणसाने अंतकरणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे, यासाठी की सर्व गोष्टी सर्व वेळी तुम्हाला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल असे लिहिले आहे। तो गरिबांना उदार हस्ते देतो, त्याची दया अनंत काळ पर्यंत राहील। जो पेरणाऱ्याला बी व खाणाऱ्याला अन्न पुरवितो तो तुम्हाला पेरायला बी पुरविल आणि ते अनेक पट करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाची फळे वाढविल। सर्व प्रकारच्या उदारपणाकरता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हाल, यामुळे तुम्ही देखील उदारपणे द्यावे, ज्यामुळे देवाची स्तुती होईल, कारण या अर्पण कार्याची ही सेवा संतांच्या गरजा पुरविते। इतकेच केवळ नाही तर देवाला अनेक गोष्टी दिल्याने विपुलता येते, कारण या सेवेमुळे तुम्ही स्वतःला योग्य साबित करता आणि ते देवाचे गौरव करतात। तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अधीन असल्याने तुमचे स्वीकारणे, आणखी ते तुम्हाकरता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात। देवाच्या अनिवार्य देणग्याबद्दल त्याचे आभार मानतो। दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 10। ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हाला उत्तेजन देतो। मी पौल जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा भित्रा असतो, पण जेव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा धीट असतो। मी आशा करतो की जेव्हा मी येतो तेव्हा काही लोक ज्यांना असे वाटते की आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे जगतो त्यांच्या बाबतीत लोक जितकी अपेक्षा करतात तितका मी धीट असणार नाही जितकी मी अपेक्षा करतो, कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही। ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाही, उलट त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात। आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताची आज्ञा पाळायला लावतो। आणि तुमचा आज्ञाधारकपणा पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाच्या कृतीला शिक्षा करण्यास तयार असू। तुम्ही वरवर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्ही सुद्धा आहोत। आणि जो आमचा अधिकार प्रभूने आम्हास खाली पाडण्यास नव्हे तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे, त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला तरी मी लज्जित होणार नाही। हे मी यासाठी बोलतो की मी माझ्या पत्राद्वारे
तुम्हाला भीती घालणारा असा वाटू नये. कोणी म्हणतो की त्याची पत्रे वजनदार आणि जोरदार आहेत, पण व्यक्तिशः तो प्रभावहीन आणि बोलण्यात कमकुवत असा आहे. अशा लोकांनाही समजावे की जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्यक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू. जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्या बरोबर आम्ही आपणास समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायची धाडस करीत नाही. ते तर स्वतः स्वतःकडून मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करीत असता बुद्धिहीन असे आहेत. परंतु आम्ही आमच्या आम्हाला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही, तर जी मर्यादा देवाने आम्हास घालून दिली आहे तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करून घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोचणारी आहे. आमच्या अभिमान बाळगण्यामध्ये आम्ही फार दूर जात आहोत असे नाही. तसे असते तर आम्ही तुमच्या प्रत आलो नसतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही किंवा आम्हाला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही, तर आम्हास अशी आशा आहे की तुमचा विश्वास वाढेल. तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हाकडून अगदी विस्तार पावलेले असे होऊ, यासाठी की शुभवर्तमानाचा तुमच्या पलीकडील प्रदेशात प्रसार करू. कारण दुसऱ्या माणसाच्या प्रदेशात अगोदरच झालेल्या कामाविषयी अभिमान बाळगण्याचे आम्हाला काही कारण नाही. पण जो अभिमान बाळगतो त्याने प्रभूमध्ये बाळगावा, कारण जो स्वतःची प्रशंसा करतो तो योग्य नाही, पण ज्याची देव प्रशंसा करतो तो मान्य असतो. दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 11. माझी आशा आहे की आपण माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन कराल, पण तो तुम्ही करीतच आहात. मला तुमचा हेवा वाटतो व तो दैवी हेवा वाटतो. मी तुम्हाला एक पती देण्याचे म्हणजे ख्रिस्ताला देण्याचे अभिवचन दिले होते, यासाठी की मला तुम्हाला शुद्ध कुमारिका असे त्याला सादर करता येईल. पण मला भीती वाटते की जसे हवेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धूर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसे तरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल. कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळा किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता. पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी आहे असे नाही. मी प्रशिक्षित वक्ता नसेन, परंतु मला ज्ञान आहे. आम्ही हे तुम्हाला प्रत्येक प्रकारे पूर्णपणे स्पष्ट केले आहे. तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला नीच केले, म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हाला फुकट सांगितले. यात मी पाप केले काय? तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले, आणि मी तुमाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासे दोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली, आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःच ठेवले आणि यापुढेही ठेवीन. ख्रिस्ताचे खरेपण माझ्यामध्ये आहे, म्हणून मी सांगतो की अखया प्रांतात कुणीही माझ्या अभिमानास विरोध करणार नाही. का? कारण मी तुम्हावर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की मी तुमच्यावर प्रेम करतो, आणि मी जे करतो ते मी करीत राहील यासाठी की जे आमच्याबरोबर समानता साधण्याची संधी शोधत आहेत. ज्या गोष्टीविषयी ते अभिमान बाळगतात त्यांना मी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल असे करीन. कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धारण करणारे आहेत. आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतान देखील प्रकाशाच्या दूताचे रूप धारण करतो. म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रूप धारण करतात त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल. मी पुन्हा म्हणतो, कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा, यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. या आत्मप्रौढी मिरविण्याच्या प्रकारामध्ये मी
जसा प्रभु बोलतो तसे बोलत नाही, तर मूर्खासारखे बोलतो। जसे बरेच लोक जगे गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात, तशी मीही प्रौढी मिरवीन। तुम्ही शहाणे असल्याने मूर्खाचे आनंदाने सहन करता। वस्तुतः जे कोणी तुम्हाला गुलाम करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते, तरी तुम्ही त्यांचे सहन करता? आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो, पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे, हे मी मूर्खपणाने बोलतो। ते इब्री आहेत काय? मीही आहे। ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी हे मूर्खासारखे बोलतो, मी अधिक आहे। मी पुष्कळ कठीण काम केले आहे, सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो। 5 वेळेला यहुद्यांकडून मला 39 फटके बसले, 3 वेळा काठीने मारण्यात आले, 1 मला दगडमार करण्यात आला, 3 वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी 1 रात्र व 1 दिवस घालविला। मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता, लुटारूंकडून धोका होता, माझ्या स्वतःच्या देश बांधवाकडून धोका होता, विदेशी लोकांकडून शहरांमध्ये धोका होता, डोंगराळ प्रदेशात धोका होता, समुद्रात धोका होता, खोट्या बंधूकडून धोका होता। मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले। मला भूक माहीत आहे, तहान माहीत आहे, पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो। या सर्व गोष्टीशिवाय मी दररोज मंडळाप्रती माझ्या असलेल्या आस्थेमुळे दबावाखाली होतो। कोण अशक्त आहे आणि मला अशक्तपणा माहीत नाही, कोण पापात पडला आहे आणि मी माझ्यामध्ये जळत नाही। जर मला अभिमान बाळगायचा असेल तर माझ्या अशक्तपणा दाखविणाऱ्या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगीन। देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंत काळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही। दिमिस्कात अरितास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासाठी शहराला पहारा दिला होता, पण मला टोपलीत बसून खिडकीतून गाव कुसावरून उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो। दुसरे करिंथकरास पत्र, अध्याय 12। मी प्रौढी मिरविलीच पाहिजे, जरी त्यापासून कोणताही लाभ नाही। मी आता प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरण याकडे वळतो। ख्रिस्तामधील एक माणूस मला माहीत आहे, जो 14 वर्षापूर्वी 3र्या स्वर्गात घेतला गेला। तो शरीरात किंवा शरीराबाहेर घेतला गेला हे मला माहीत नाही, देव जाणतो। आणि मला माहीत आहे हा मनुष्य शरीरात किंवा शरीराबाहेर मला माहीत नाही, पण देव जाणतो। तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त न करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या, अशा गोष्टी ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही। मी अशा माणसाविषयी प्रौढी बाळगीन, परंतु माझ्या अशक्तपणाशिवाय मी स्वतःविषयी अभिमान बाळगणार नाही। जरी मी ख्रिस्ताचा अभिमान बाळगण्याचे निवडले, तरी मी मूर्ख असणार नाही, कारण मी सत्य बोलत असेन, पण मी स्वतःला आवरतो यासाठी की कोणी माझ्या मागे जे काही पाहतो किंवा माझ्यापासून जे काही ऐकतो त्यापेक्षा कोणी मला अधिक मानू नये। आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी खूप जास्त चढून जाऊ नये, म्हणून माझ्या शरीरात रुतणारा काटा सैतानाचा दूत मला ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला। 3 वेळा मी प्रभूला विनंती केली की तो माझ्यातून काढून टाक, पण तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते। म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन, यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे। या कारणासाठी ख्रिस्ताकरिता अशक्तपणात आनंद करतो, अपमानात, कठीण परिस्थितीत, छळात, अडचणीच्या वेळी, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त असतो। मी स्वतःच मूर्ख झालो, पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले। तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हायची होती। जरी मी काही नसलो तरी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो। प्रेषितांची चिन्हे ही आहेत, चिन्हे, चमत्कार, अद्भुत कृत्य ही खरोखरच सर्व सहनशीलतेने मी तुम्हामध्ये केली, कारण मी तुम्हाला भार झालो नाही। ही गोष्ट सोडली तर, इतर मंडळापेक्षा ही गोष्ट सोडली तर तुम्ही कशातून आहात? या चुकीबद्दल मला क्षमा करा। पहा,
आता तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे आणि मी तुम्हाला भार होणार नाही, कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही तर तुम्हाला मिळवण्यासाठी येणार आहे। शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते। म्हणून मी फार आनंदाने माझ्याकडे जे काही आहे ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वतः देखील खर्ची पडेन। जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल। तर असो, मी चतुर असल्याने मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही तर मी तुम्हाला चकविले व पकडले असे खुशाल म्हणा। ज्यांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्यातील कोणाकडून तरी मी तुम्हापासून काही फायदा घेतला आहे का? मी तिताला तुमच्याकडे जाण्यास विनंती केली आणि मी त्याच्याबरोबर भावाला पाठविले, तिताने तुम्हापासून काही फायदा करून घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने जगत नाही काय? एका आत्म्याने एकाच मार्गाने चाललो नाही काय? तुम्ही असा विचार करीत आहा काय की आम्ही आमचे समर्थन तुमच्यासमोर करीत आहोत? ख्रिस्तामध्ये असल्याप्रमाणे आम्ही देवासमोर बोलत आहोत। आणि प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुम्हाला बळकट करण्यासाठी, कारण मला भय वाटते की मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हास आढळेन। म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबुज, रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील। म्हणजे मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हाजवळ नीच करील आणि ज्यांनी पूर्वी पाप केले होते आणि आपण केलेल्या जार कर्माचा, अशुद्धपणाचा व कामातुरपणाचा त्याग केला नाही व त्यांच्याबद्दल पश्चाताप केला नाही अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल। दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 13। ही माझी तुम्हाला भेटण्याची तिसरी वेळ आहे। प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी। मी अगोदरच सूचना दिलेली होती, जेव्हा दुसऱ्या वेळी मी तुमच्याबरोबर होतो आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो। माझ्या परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसऱ्यांनाही नाही। ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात। तुमच्याशी व्यवहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे। कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खेळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे। कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू। तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी स्वतःची परीक्षा पहा, पारख करा। ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे याची जाणीव तुम्हाला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर, आणि माझा विश्वास आहे की तुम्ही हे शोधाल की या परीक्षेत आम्ही अनुतीर्ण झालो नाही। आता आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही। आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे। कारण खरेपणाविरुद्ध आम्हास काही करता येत नाही तर खरेपणासाठी करता येते। जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तिमान आहा तेव्हा आम्ही आनंद करतो आणि आम्ही प्रार्थनाही करतो ती अशी की तुम्ही पूर्ण व्हावे। यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो यासाठी की प्रभूने जो अधिकार तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला, त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये। शेवटी बंधूंनो, आपण भेटूया, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या। जसे मी तुम्हाला सांगितले तसे करा। एका मनाचे व्हा, शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल। पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा। सर्व संत आपणास सलाम सांगतात। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो।